गोंयचे कुळांचे प्रस्न सुट्टले जाल्यार गोंय सरकारान कुळ कायद्याखाला कुळांचो पयलीं सर्वे करचो पडटलो. कुळ मुणकार संघटनेचो फुडारी आदोगाद गुरू शिरोडकारान प्रुडंटाचे हेडॉनांत ही गजाल स्पश्ट केली. कस्तताची जमीन कायद्याखाला कुळांनी जमनी नांवार करपाक 3 वर्सां भितर केसी घालूंकच जाय अशी तरतूद केल्ल्यान 95% जमनी भाटकाराच्या ताब्यांत वतल्यो अशें शिरोडकार उलयला. ह्या कूड कायद्यान असे प्रोविजन केल्ले आसा की कूड कायद्यान सर्वे करची म्हणून टेनंटांची आणि ती सर्वे खरी धरची आणि त्यांना परचेज राईट देऊचं म्हणून आणि हो सर्वे रिकॉर्ड मामलेदारान अप टू डेट फ्रॉम इयर टू इयर मेंटेन करचो. हे सगळे कार्य सिव्हिल कोर्ट करूंक शकतलो. फाल्यां तर तू केस पिड्यार झालो जाल्यार ही जमीन कोणाक आयली? भाटकाराक आयली. कूड कायद्यान किती असा? भाटकाराक जमीन वचना, सरकाराक जमीन वचना. अंडर कॉपरेटिव्ह फार्मिंग ती जमीन करपाक जाय. जो शब्द तिने वापरला टेनंट पे पहिली बिल्डरांक दिताले म्हणता ते आता इनडायरेक्टली गव्हर्नमेंट बिल्डरांक दितलो. हे जे क्लॉज पे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घातला त्याची तर बिलकुल गरज ना. गरज असा ती स्पेशल सर्वे अंडर टेनन्सी. जो पर्यंत सर्वे जायना तोपर्यंत हातूतलो खंयचोच प्रश्न सुटपाक शकना. धरून ते 4000 अशी केसी भायर पडटा ते. आता तुका हेच जातले. आता ते सेटिंग करपाची गरज पडचे ना तेंका. कित्याक हे ऑटोमॅटिकली 3 वर्सां भितर तर अप्लाय केले ना ते मेळटली जमीन भाटकाराक आणि रिझल्ट लागल्या नंतर ती जमीन मेळटली. सो बिंदास मोर दॅन म्हाका दिसता 95% जमीन जी पळय आसा ही भाटकाराच्या हातान दितली. गोवा रिक्रुटमेंट अँड एम्प्लॉयमेंट कामगारांच्यो मागण्यो 10 दिसां भितर मानून घेतल्यो ना जाल्यार आंदोलन चडार पडटलें म्हणून कामगार संघटनेन शिटकावणी दिल्या. कामगारांनी सोमारा पणजे मोर्चो काढून सरकाराचो निशेध केलो. इतले मजगतीं बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याची मोडतोड करतल्यांक भितर उडोवचे म्हणून भारतीय रिपब्लिकन पार्टीन मागलां. हंसापूर हरिजन वाड्यार वचपाची वाट बंद करपी लोकांचोय पणजे सभेंत निशेध केलो. गोय सरकाराच्या वेगवेगळ्या खात्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम करपी गोवा रिक्रुटमेंट अँड एम्प्लॉयमेंट कर्मचारी युनियनान सोमारा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराच्या घराचेर मोर्चा व्हरपाचो यत्न केलो. 10 दिसांचो अल्टिमेटम सरकार दिता. सरकारान हे निवेदन आमचे स्वीकारूंक जाय आणि जे निवेदन सरकाराकडे दितले त्या निवेदनाचे 10 दिसां भितर आमचे मागण्यो असा प्रमोख ते पास जावपाक जाय. नाजाल्यार आम्ही हजारो सह्यांचे एक निवेदन दितले आणि ते निवेदन झाल्यानंतर पोलिसांचो प्रशासनाचो विरोध जुमानी नसताना सरकाराचे आम्ही हल्लाबोल करतले आणि आम्ही एट ऑल कॉस्ट सरकारचे मुख्यमंत्र्यांचे आम्ही मोर्चे व्हरून त्यांना आम्ही घेराव घालतले. इतले मजगती दोतर बाबासाहेब आंबेडकराच्या कुडचडेच्या पुतळ्याची मोडतोड करपी लोकांचे खर कारवाय करची अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियान केल्या. ह्या घटनेचा निषेध करपा खातीर पणजे शहरात मोर्चा काढलो. जितले पुते असतात किंवा इतर पुते सुद्धा असतात हे राष्ट्रीय संपत्ती जाण असतात त्यांना सरकारान स्पेशल सिक्युरिटी 24 hour सिक्युरिटी CCTV कॅमेराज थंय लावपाक जाय. अरे अंत बघू नका. आम्ही सरकारला आवाहन करतो तुम्हाला जर आमचं रक्त घ्यायचं असेल प्यायचं असेल तर ज्ञानेश्वर वारकनकर सारखा व्यक्ती तयार आहे. प्या रक्त आमचं पण तुम्ही रक्त एका व्यक्तीचं पिणार पण तुमचं हे रक्त पिण्यासाठी माझे बाबासाहेबांचे अनुयायी असे हजारो पडलेले असणार. प्रुडंटा खातीर देवेंद्र गावकर आणि दिनेश करपे. घेऊ एक विराम.